नमस्कार बालमित्रांनो टी व्ही वर्तमानपत्रे रेडिओ अशा माध्यमाद्वारे आपण बातमी ऐकतो वाचतो आपल्या शाळेच्या परिपाठामध्ये देखील बातमी सांगतो त्या बातम्यांवर आपण चर्चा करतो शैक्षणिक बातम्या सामाजिक बातम्या राजकीय बातम्या कार्यक्रम समारंभाच्या बातम्या घरगुती बातम्या कधी आनंदी तर कधी दुःखद बातम्या कला क्रीडा साहित्य क्षेत्रातील बातम्या नोकरी व्यवसाय किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी असणाऱ्या बातम्या अशा बातम्यांचे वाचन तुम्ही करता ते वाचन बारकाईने कसे करावे बातमीतील सारांश काय आहे कोणत्या वाक्याला जास्त महत्त्व आहे ही बातमी आपण कशी समजून घ्यायला हवी हे मी तुम्हाला आता सांगणार आहे पहा समोर तुम्हाला एक बातमी दिसत आहे सुरुवातीला मी तुम्हाला ती वाचून दाखवते बातमी एक ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर वेल्हा तारीख अठ्ठावीस आमच्या बातमीदाराकडूनकडून काल झालेल्या काव्यवाचन स्पर्धेसाठी राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला नवमंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री गुप्ते यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली होती सौराऊत यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला आणि स्पर्धेस सुरुवात झाली सकाळी दहा वाजता सुरू झालेली स्पर्धा संध्याकाळी पाच वाजता संपन्न झाली अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन बक्षीस समारंभास सुरुवात झाली तत्पूर्वी परीक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले नाटके कथा कादंबरी नाट्यछटा काव्यवाचन कविता गायन विनोद चारोळ्या म्हणी आणि वाक्प्रचार असे भाषेतील अनेक पैलू विद्यार्थ्यांनी जपायला हवेत पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लावायला हवी प्रयत्नांती परमेश्वर हे पटवून द्यायला हवे अखेर परीक्षकांनी निकाल जाहीर केला राज्यातील तीन विद्यार्थ्यांनी विजय मिळवला शेवटी कुसुमाग्रजांच्या माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा या कवितेने ऑनलाईन स्पर्धेचा सा समारोप झाला आत्ताच आपण बातमी वाचन केले त्यावरून आपल्याला समजलेच असेल की काव्य वाचन स्पर्धा याविषयी बातमी आहे पण मुलांनो बातमीला एक शीर्षक असते शीर्षक म्हणजे नाव काय बरं आहे शीर्षक ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर बरोबर तुम्हाला बातमी वाचताना हे लक्षात आले का स्पर्धा कोणत्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती मराठी राजभाषा दिनानिमित्त सत्तावीस फेब्रुवारी बातमीमध्ये एका कवीचे नाव आले आहे ओळखा पाहू कुसुमाग्रज पहा कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे सत्तावीस फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे त्यांनी मराठी भाषेत कविता नाटके लिहून मराठीचे वैभव वाढवले म्हणून या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो यांची एखादी कविता तुम्ही शोधा आणि शिक्षकांना सांगा या बातमीमध्ये भाषेचे विविध पैलू सांगितले आहेत नाटके कथा कादंबरी कविता नाट्यछटा असे विविध साहित्य प्रकार आपल्या मराठीत आहेत वाचन गायन अभिनय याद्वारा या विविध साहित्य प्रकारांचे जसे काव्य वाचन स्पर्धा घेतली आहे तसेच म्हणी आणि वाक्प्रचार यांनी आपली मराठी समृद्ध आहे बातमीमध्ये एक म्हण दडलेली आहे ती सांगू शकाल आपण प्रयत्न करीत राहिलो तर यश नक्कीच मिळते म्हणूनच तुम्ही जी बातमी वाचलीत त्या बातमीचे शीर्षक तुम्हाला बदलायला सांगितले तर कोणते शीर्षक द्याल आणि कार्यक्रमाचा शेवट तुम्ही कोणत्या कवितेने कराल याचा विचार करा म्हणजे प्रयत्न करा यश नक्की मिळेल आईबाबांच्या मदतीने या प्रश्नांची उत्तरे शोधा बातमी क्रमांक दोन नऊ वर्षांच्या चिमुरडीने वाचवले कुत्र्याचे प्राण वाई वार्ताहर पसरणी तालुका वाई येथील एका छोट्या गावामध्ये कोमल देशमुख आपल्या कुटुंबासमवेत राहत होती सुट्ट्यांमध्ये पोहायला शिकण्यासाठी ती आणि तिचे मोठे भाऊ बहीण विहिरीकडे जायचे एक दिवस अचानक एक पिसाळलेला कुत्रा त्यांच्यावर भुंकत त्यांच्या दिशेने येऊ लागला आणि कोमलच्या अंगावर झेप घेणार इतक्यात त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला सगळे विहिरीत पोहायला न जाता पुन्हा घराकडे निघाले पण कोमलला ते पटेना तिने शेजारील बैलगाडीवर असलेली दोरी घेतली विहिरीपाशी असलेल्या झाडाच्या बुंध्याला ती दोरी बांधली आणि थेट विहिरीत उडी घेतली पिसाळलेला कुत्रा आणि कोमल यांच्यात झटापट झाली खरी पण कोमलने त्याला अगदी अलगद पाण्याच्या वर आणले आणि आश्चर्य म्हणजे तो कुत्रा देखील शांत झाला पर्यावरणप्रेमी लोकांनी कुत्र्यावर उपचार केले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा संतांच्या ओळी कोमलने सिद्ध करून दाखवल्या या प्रसंगावधानाबद्दल तिचा ग्रामपंचायतीसमोर मोठा सत्कार करण्यात आला सरपंच ग्रामसेवक आणि वडीलधारी मंडळी सत्कारास उपस्थित होते मुलांनो या बातमीवर आधारित विविध प्रश्न तयार करूयात तुम्ही पटापट उत्तरे शोधा एक बातमीचा समानार्थी शब्द कोणता दोन बातमीमधील मुलीचे नाव काय आहे तीन कोमलने कोणत्या प्राण्याला वाचवले चार कोमलने या प्रसंगात प्रसंगावधान कसे वापरले हे सविस्तर सांगा पाच संतांच्या कोणत्या ओळी कोमलने सिद्ध करून दाखवल्या सहा तुमच्या दैनंदिन जीवनात असा एखादा प्रसंग घडला तर तुम्ही काय केले असते ते थोडक्यात सांगा सात बातमीला तुमच्या आवडीचे शीर्षक द्या अशा प्रकारे आपण बातमी वाचून समाजातील विविध घटकांची माहिती घेऊ शकतो समाजात काय घडामोडी चालल्या आहेत ते कळते बातमीतून आपल्याला एखादा निरोप मिळतो घडलेली घटना चार पाच वाक्यात आपल्याला डोळ्यासमोर उभी राहते काही बातम्या वाचून आपल्याला प्रेरणा मिळते पण बरं का मुलांनो ऐकीव बातम्या खोट्या बातम्या म्हणजेच अफवा देखील पसरवल्या जातात सॉरी आपल्या समाजातील काही लोक उचलली जीब लावली टाळायला असे वागतात म्हणूनच स्वतः कोणत्याही बातमीची खात्री करून घेतल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही अशी जर एखादी बातमी कानावर पडली तर एका कानाने ऐकावे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे असे वागावे आपण काय शिकलो आपल्याला आकलन होईपर्यंत बातम्यांचे वाचन करावे बातमी वाचनामुळे समाजातील चांगल्या वाईट घटनांची आपल्याला जाणीव होते बातमीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात प्रोत्साहन देण्यासाठी होतो अफवा अथवा ऐकीव म्हणजेच खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये स्वाध्याय वर्तमानपत्रातील एक बातमी वाचून विविध प्रश्न तयार करा आणि उत्तरे बातमीतच शोधा दोन शैक्षणिक बातम्यांच्या कातरणांचा संग्रह करा तीन वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे निरीक्षण करा बातमी लिहिण्याची पद्धत समजून घ्या प्रश्नचार बातमीचे वाचन करा आणि समजून घ्या पिंपळी गावातील सौरभचे प्रसंगावधान पिंपळी जिल्हा सातारा आमच्या वार्ताहराकडून सातारा जिल्ह्यामध्ये अनेक दुचाकी चोरणाऱ्या चोरांची संख्या वाढत आहे अशाच एका दुचाकीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली चोराने दुचाकीचा नंबर काढून टाकला होता पिंपळी गावातील सौरभला शंका आली त्याने गावातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही बातमी दिली पोलिसांनी ताबडतोब सौरभ बरोबर जाऊन चोराला पकडले सर्व ग्रामस्थांनी सौरभचे कौतुक केले